अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाविकास आघाडीच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारने विदेशातून कापूस गाठी आयात केल्याने व कांदा निर्यात बंदी धोरणामुळे कापूस उत्पादक कांदा उत्पादक शेतकरी शेतमालाच्या कोसळलेल्या दरामुळे हवालदिल झाला आहे। त्याचबरोबर सोयाबीन हरभरा गहू आदी शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे बाजारातील सद्यस्थितीत असलेल्या भावात शेतकरी शेतमाल विकून त्याचं उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी शेतमाल विकू शकत नाहीये। त्याचबरोबर वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता देखील त्रस्त झालेली आहे। या सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा जन आक्रोश मोर्चा जामनेर शहरातील महाराणा प्रताप चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येऊन राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले। या जन आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलास राजपूत, युवासेना जिल्हा समन्वयक विश्वजीत पाटील, शंकर राजपूत यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव तसेच नागरिक सहभागी झाले होते। महाविकास आघाडीचं कापसाला भाव मिळालाच पाहिजे, हमी भाव मिळालाच पाहिजे, हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे, कापडची खरेदी झालीच पाहिजे। अरे या मिंदा सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, 50 कोट्यांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय। अरे बघताय काय? अरे बघताय काय? शामिल व्हा। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा अरे या मिंदे। Okay.
भेट झाली का तिकडे आज हल्ल घेऊन आपण त्याने घेतली का भाई संजू दादाची घेतली कांदा खरेदी राज्य सरकार ने घेतली पाहिजे या मागण्या तो प्रमुख आहेत। गेल्या एक दोन दिवसात जी गारपीट झाली आहे त्याचे सगट पंचनामे होऊन नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे। आज जळगाव जिल्ह्यातील प्रतिनिधी असतील महाराष्ट्र प्रतिनिधी असतील कोणी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचं सांत्वन केलं नाही। आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उपसंयुक्त गट यांच्या वतीने शेतकरी त्याचप्रमाणे आज महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा हा भव्य आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। शेतकरी बांधवांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला। शेतकरी आज त्रस्त आहे आणि राज्यातलं सरकार खोक्यामध्ये मस्त आहे।
बाकी गावागावातील ग्रामीण भागातील शेतकरी हा त्रस्त आहे. शेतमालाला भाव हमी भाव मिळाला पाहिजे. कापसाला 15,000 रुपये भाव, कांद्याची नाफेड मार्फत खरेदी आणि धान खरेदी केंद्र सुरू होऊन गहू, हरभरा, तूर, हरभरा काय असेल नसेल ते धान्य हे खरेदी झाले पाहिजे. त्याप्रमाणे या राज्यातील सुशिक्षित रोजगार, सुशिक्षित बेरोजगार होळपावतोय. कुठल्याही प्रकारची भरती निघत नाहीये. शासन फक्त घोषणा करतो महाभरती आहे हे ते, पण प्रत्यक्षात महाभरती सुरू होत नाही. याचा या युवकांतर्फे आणि सुशिक्षित रोजगारांतर्फे निषेध करण्यात येतोय. महागाई अतिशय गगनाला भिडलेली आहे. परवाच 3 राज्यातले आणि आपल्या राज्यातले 2 पोटइलेक्शन आणि 3 राज्यातले मोठे इलेक्शन घडले आणि दुसऱ्या दिवशी 50 रुपये सिलेंडर या काळ भद्री सरकारने वाढवलं. महागाई दिवस दिवसेंदिवस आकाशाला भिडतोय. सामान्यांना जीवन जगणं असह्य होतोय. शेतकरी कुटुंब अतिशय त्रस्त आहे आणि अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे. रोल आज जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जामनेर शहरामध्ये जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. आम्हाला पूर्णपणे खात्री झालेली आहे किती मोर्चे, किती आंदोलन, शेतकऱ्यांवर किती अन्याय झाला, तर हे जे आजचं महाराष्ट्राचं सरकार बसलेलं आहे यांच्या कानावर कुठल्याही गोष्टी जात नाही आहेत आणि गेल्या तरी हे काही करू शकत नाही याची आमची खात्री झाली आहे. परंतु आज आपण महाराष्ट्रामध्ये बघताय की जी संवेदना असते शासनाची शेतकऱ्यांच्या प्रती, ती संवेदना देखील आता शिल्लक राहिलेली नाही. असंवेदनशील अशा प्रकारचं महाराष्ट्र सरकार आहे. नाशिकमध्ये कांद्यांची काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे. परवा धुळे जिल्ह्यामध्ये गारपीट झाली, शेतकरी बर्बाद झाला, खरीप हंगामात काही नाही. आज रब्बीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे. कापसाची परिस्थिती आपल्याला कल्पना आहे. केळीच्या बाबतीत जे काही करपा रोग वगैरे येतो त्याच्या बाबतीत शासना धोरण नाही. आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीचे आमदार किंवा विरोधी पक्ष नेते हे सभागृहात आवाज उठवतात त्यावेळेस आश्वासन दिलं जातं की नाफेडच्या वतीनं आमची खंडा करणं सुरू झाली आहे. परंतु आज देखील आम्हाला माहिती आहे की कुठल्याही नाफेडच्या वतीनं खरेदी अद्याप सुरू झालेली नाही आहे. शेतकरी ओरडत आहेत. गॅसचे दर ऑलरेडी म्हणजे जवळजवळ 400 सिलेंडर 1100 झालं आहे, ते पुन्हा आणखी 50 रुपये वाढवलं गेलं आहे. जनसामान्यांना जगणं मुश्किल झालं आहे. शेतकरी अडचणीत, व्यापारी अडचणीत, त्यानंतर घरगुती लोक जे घरातल्या महिला अडचणीत, म्हणजे जर सोडक्यात जीवन जगणं आज कठीण झालं आहे. आणि आज ही मंडळी ठिकठिकाणी आपण बघतो टीव्हीवर की फक्त आरोप प्रत्यारोप करणे, एकमेकाला शिवीगाळा करणे आणि आमचं सरकार कसं गतिमान आहे. फुटलेल्या बसेसवर फोटो काढून जाहिराती दिल्या जात आहेत की आमचं सरकार किती गतिमान आहे. तर अतिशय ज्याला आपण म्हणावं की लीलाचं प्रकारचं सरकार आज या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये बसलं आहे. तिकडे मोदी एक फेकू पद्धतीनं फेकत राहतो, खाली त्याचा चेला फडणवीस आपल्या पद्धतीनं फेकत राहतो. आणि या पद्धतीनं जे काही चाललंय म्हणजे थोडक्यात हे सरकार नसून हे जीवावर उठलेलं, म्हणजे सामान्य शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं एक असं अराजक माजवणारं सरकार आज आपण या महाराष्ट्रामध्ये पाहतोय. परंतु त्याचा निषेध केला पाहिजे. म्हणून आज महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं आम्ही जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे. तो शिल्ला जाऊन आम्ही सामान्य शेतकऱ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज महागाई असो, बेरोजगारी असो, या सगळ्या समस्या आम्ही आज तहसीलदारांजवळ निवेदनात देत आहोत. राहुल आजच्या या शेतकरी बांधवांच्या आणि युवकांच्या तसेच माता भगिनींच्या हा जो मोर्चा झाला हा मोर्चा जनआक्रोश मोर्चा होता. या मोर्चाला सर्वात मोठं कारण कोणतं असेल तर ते कपाशीचे दरवाढ. जी कपाशीची दरवाढ गेल्या 8 महिन्यापासून झालेली नाही आहे. शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्याला लागवडीचा खर्च, शेतकऱ्याला बी बियाण्याचा खर्च या आजच्या भावामध्ये निघत नाही आहे. तरी हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार, जे मुख्यमंत्री साहेब सांगता की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, पण तरी पण ते सर्वसामान्यांसाठी त्यातल्या त्यात जो या जगाचा पोशिंदा आहे, जो या राज्याचा पोशिंदा आहे, त्या पोशिंद्यासाठी हे काही एक करू शकत नाही. हे सगळ्यात मोठं हे दुर्भाग्य या सरकारचं आहे. या सरकारला आपल्यासारख्या, माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या
सगळ्या युवकांनी विचारलं पाहिजे की आमचा मायबाप शेतीत राबतो, आमचा भाऊ शेतीत राबतो, आमची वहिनी शेतीत राबते, आमची बहीण शेतीत राबते, आम्ही स्वतः शेतीत राबतो, शाळा शिकतो, कॉलेज शिकतो, आम्हाला तरुणांना रोजगाराची संधी नाही, आमच्या बापाला शेतीला त्याच्या मोल नाही, कपाशीला मोल नाही, कांद्याला मोल नाही, तरी पण सुद्धा आपण आपले युवक हे धर्माच्या आणि वेगवेगळ्या आम्ही त्यांच्या बळी पडून आपण या सरकारला पाठिंबा देणं आता तरी बंद करावं. जे सरकार आपल्याला आपल्या पोटावर मारून राहिलं असं म्हणतात की पाठीवर मारावं पण पोटावर नाही, पण हे सरकार खुलेआम आपल्या पोटावर लाथा मारतंय, तरी आमच्यासारखा युवक आमच्यासारखा तरुण आज शांत आहे. मी या तालुक्याच्या मी या जिल्ह्याच्या तरुणांना विचारू इच्छितो की आता तरी आपण आपल्या मायबापांच्या हक्कासाठी आपल्या मायमाऊलीसाठी जे वाढते गॅस दर आहेत, पेट्रोल दे, त्याच्यानंतर आपलं बी बियाणाचे दर आहेत, आपले कपाशीचे घट्टे दर आहेत, अहो ह्या गुजरात सरकारला जेव्हा निवडून यायचं होतं तेव्हा 9000 भाव होते, पण एकदा निकाल लागला गाठी आयात झाल्या आणि शेतकऱ्याच्या कपाशीचे भाव पडले. अहो या शेतकऱ्यांनी कुठवर सोयायचं, कुठवर सहन करायचं, कुठेतरी या सरकारने आता तरी जाग आली पाहिजे. किती दिवस तुम्ही आम्हाला धर्मावर, किती दिवस तुम्ही आम्हाला जातीवर लढवणार आहात, आपापसात लढवणार आहात, हे आम्हाला या सरकारला विचारायचं आहे. एवढं मी बोलतो आणि मी तरुणांना एवढाच एक प्रश्न शेवटचा विचारतो की अरे पक्ष सोडून द्या, पक्षाचे विचार सोडून द्या, पण कमीत कमी स्वतःच्या मायमाऊलीसाठी बापासाठी रस्त्यावर उतरायला आमच्याबरोबर कांद्याला कांदा लावा, एवढी मी माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील तरुणांना हात जोडून कळकळीची विनंती करतो. मार्च 2023 रोजी आज महाविकास आघाडी तसेच जिल्ह्याचे नेते माननीय जिल्हाध्यक्ष आमचे रवींद्र भैया, तसेच काँग्रेस आय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे दीपक राजपूत, तसेच उपजिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण आणि तालुक्यातील आमचे नेते माननीय संजयदादा गरुड, दिगंबरदादा आणि तालुक्यातली सर्व पदाधिकारी यांच्या वतीने, तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने, काँग्रेसचे शंकर राजपूत असतील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष असतील यांच्या सगळ्यांच्या वतीने आज जामनेर येथे महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा, आक्रोश मोर्चा काढण्यात आला. कापसाच्या कापसाला हमी भाव मिळावा, तसेच हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, याची नाफेड मार्फत खरेदी लवकरात लवकर चालू करण्यात यावी. हरभऱ्याला 5000 हमी भाव देत, 5000 वरचा जो हमी भाव यांनी बांधलेला नाही आहे तो कमीत कमी 7000 देण्यात यावा, अशी कांद्याला 5000 हमी भाव देण्यात यावा अशी आमची मागणी घेऊन आम्ही आज जामनेर तहसील येथे आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे. आमच्या प्रशासनाला व केंद्र शासनाला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याचा अंत पाहू नका. शेतकरी येणाऱ्या 2024-23 या इलेक्शनच्या काळामध्ये आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण या भारताचा या देशाचा सगळ्यात मोठा जो कणा असेल तो शेतकरी आहे. शेतकरी जर डगमगला तर संपूर्ण अर्थव्यवस्था डगमगू शकते. या केंद्र शासनाने यावर्षी 3 लाख गाठी तसेच 50 टन गाठी आयात केल्या, त्याच्यामुळे आपल्या भारतावरती जो कापसाचा आयात जो झालेला आहे त्याचा शुल्क त्यांनी कमी करून निर्यात शुल्क वाढवलेला आहे. याच्यामुळे सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्याला बसलेला आहे. शेतकऱ्याची मुलं आम्ही पण आहोत, आमची जी आलेली सर्व जनता ही शेतकऱ्याचीच मुलं आहे. जर या शासनाने लवकरात लवकर हमी भाव दिला नाही तर महाविकास आघाडी जामनेर तालुक्याच्या वतीने येत्या 15 दिवसानंतर आम्ही साखळी उपोषण चालू करू आणि हे उपोषण जोपर्यंत आमचा भाव मिळत नाही तोपर्यंत चालू राहील, एवढी आम्ही शासनाला आमच्या निवेदनामार्फत एक विनंती वजा इशारा आम्ही त्यांना देत आहोत. बाबा काय तुम्ही आज मोर्चात आलेला आहे, काय सांगा? मोर्चात आलेला आहे, कापसाला 10 रुपये येतो किलोची लागली, शेतकऱ्याला भाव मिळत नाही, याच्या किमता 500 रुपयामध्ये सबसिडी पडत होते, 1100 भाव झाले, शेतकऱ्याला 15000 भाव पाहिजे. हा अवकाळी पावसाचे पैसे सुद्धा भेटत नाही शेतकऱ्याला, पीक विम्याचे पैसे भेटत नाही, या सरकारने विचार केला पाहिजे. 3 वर्ष विमा काढला, रुपयांनी भेटला भाऊ, कपडे काढून सर आपली उपोषण जामनेर तालुक्याच्या आमदारांच्या संदर्भात जर सांगायला गेलं तर त्यांनी या 25 वर्षामध्ये फक्त थोटांड असं राजकारण या तालुक्यामध्ये केलेलं आहे. स्वतःची पोळी भाजायची आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा एवढंच त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळण्याचं काम केलं. आज
2012 ज्या उपोषणासाठी ते जळगावमध्ये बसले होते की 7000 रुपये कापसाला भाव भेटला पाहिजे, परंतु दुर्दैव असं आहे की आज त्याच 10-8 वर्षानंतर त्याच कापसाचा भाव ते ज्या भावाने बसले होते 7000 भाव मिळाला पाहिजे तोच भाव आज मिळतोय। आज काकांनी त्यांची व्यथा मांडली इथे की 7780 रुपये 7880 रुपये असा भाव आहे, आणि म्हणजे एक प्रकारे लुटमार किती करायची। तर त्याचं छोटंसं उदाहरण सांगतो, शेतकऱ्याला तर लुटलंच यांनी, परंतु जामनेरमधला तरुण बेरोजगार केला, जामनेरमधल्या तरुणाला बेवारस करण्याचं काम या जामनेर तालुक्याच्या आमदाराच्या माध्यमातून आणि या ईडी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। कशा पद्धतीनं, तर आपल्या स्टार फॅक्टरी इथे जामनेरच्या मालदेवाडीजवळ आहे, त्या स्टार फॅक्टरीला बंद केलं आणि हजारो तरुणांचा रोजगार या व्यक्तीच्या माध्यमातून बुडला गेला। 25 वर्ष झालेत आज जामनेर तालुक्यामध्ये छोटासा रोजगार नाही आहे, तरुण अनवाणी फिरतायत 10,000-12,000 रुपयावर ते कामं धंदे करतायत। म्हणजे एक प्रकारे सगळ्यांना दाखवायचं की मी आरोग्य सेवा कशा पद्धतीने करतो, समाजामध्ये आपलं कौतुक झालं पाहिजे आणि कोटांड कार्यक्रम करायचे आणि आपल्या नावाचा वावा करायचा, परंतु या जगाचा जो पोशिंदा आहे त्याला त्याच्या प्रकार त्याचा सत्यानाश कसा होईल याच्यासारखा प्रयत्न करण्याचं काम या मंत्री मोदी केलेलं आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा।